आरक्षणाचा विषय हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि राज्य सरकार जाणीवपूर्वक त्याबाबत निर्णय घेण्यात वेळकाढूपणा करतंय असा आरोप आमदार शशिकांत शिंदे यांनी केलाय. आम्ही जिथं जिथं संधी मिळेल तिथं तिथं विधानसभा विधान परिषद आणि रस्त्यावर सुद्धा सरकारला जाब विचारणार आहोत. सरकारनं वेळीच या बाबतीतला निर्णय घ्यावा, अन्यथा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही आणि याची सगळी जबाबदारी सरकारची असेल असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिलाय. आजही मराठा समाजाच्या मागण्याच्या संदर्भामध्ये आग्रही भूमिका आम्ही विधानसभेत विधान परिषदेमध्ये आणि रस्त्यावर सुद्धा मांडण्याचा आणि जिथे जिथे संधी मिळते तिथे मांडण्याचा प्रयत्न करतोय. लोकप्रतिनिधी म्हणून जे आम्हाला करायचंय त्याप्रमाणे निश्चितपणाने या समाजाच्या एवढ्याच नव्हे तर धनगर आरक्षणाच्या बाबतीमधला निर्णय आहे, ओबीसी आरक्षणाचा निर्णय आहे, या सर्व गोष्टीच्या बाबतीमध्ये शासनाने लवकर निर्णय घ्यावं. परंतु मराठ्याचा जे आंदोलन चालू आहे तरंगे पाटणांच्या जीवाला काही बरं वाईट होऊ नये असं सरकारला वाटत असेल तर त्यांनी ताबडतोब हा निर्णय घ्यावा, अन्यथा महाराष्ट्रामध्ये त्याचा स्फोट होईल आणि त्याची जबाबदारी सरकारवर राहील. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं राज्यामध्ये ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. सोलापुरात मराठा बांधवांनी मुंडन आंदोलन केलंय. कोंडी या गावातील 30 ते 40 बांधवांनी मराठा आरक्षण प्रश्नी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी म्हणून मुंडन आंदोलन केलं. गेल्या 40 दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी इथल्या गावकऱ्यांचं साखळी उपोषण सुरू आहे. गेले 40 दिवस शांततेत मार्गाने चालू असलेलं आंदोलन आणि सरकारने या आंदोलनाची कुठलीही न घेतलेली दखल ह्याचा जाहीर निषेध म्हणून आज आम्ही कोंडीकर आम्ही सामूहिक मुंडन आंदोलन करीत आहे आणि यापुढे जर सरकारने याची दखल नाही घेतली तर हे आंदोलन कुठल्या वेगळ्या वळणावर जाईल हे आत्ताच मी सांगू शकत नाही. यापुढचं आंदोलन ह्याच्यापुढतंही उग्र राहील. या सरकारच्या निषेधात आम्ही 50 ते 55 जणांनी मुंडन केलं आहे आणि आमच्या एका सहकाऱ्याने अर्ध मुंडन आंदोलन केलं आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत त्यांनी अर्ध मुंडनच ठेवणार आहेत. सध्या मराठा समाजाचा जो आक्रोश आहे तो आक्रोश शांतते मार्गाने व्यक्त होत आहे. सरकारने केंद्र सरकारने राज्य सरकारने याची वेळीच दखल घेणं गरजेचं आहे, अन्यथा हा आक्रोश वेगळ्या स्वरूपात उमटू शकतो. आत्ता सध्या राजकीय नेते मंडळींनी त्याचा छोटासा टेलर पाहिलेला आहे. सर्व समाज अद्याप रस्त्यावर नाही, काही कार्यकर्त्यांनी त्यांचा रोष दाखवला आहे. भविष्यात सर्व समाज जर रस्त्यावर उभा राहिला तर सरकारला आवरणं कठीण होईल.